मित्रांनो, आज आम्ही आलो आहे सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही बाप्पाच्या दर्शनाने करणार आहे. सो पाहूया आता. धीरज काय बोलतोय? काय दर्शनाला थांबलोय बाप्पाच्या. आता इतकी लाईन लागलेली मागे, बघूया आता. 3 तास झालेत, आता किती वेळ लागतोय बघूया. पण धीरज जी, तू पिशवी दाखवायची होती ती दिसली नाही कॅमेरा. बाप्पासाठी पिशवी. हा, दिसली. काय काय आणले? त्याच्यासाठी आणलेत मोदक बाप्पासाठी. गणपती बाप्पा मंगल. किती वेळ झालं साहेब थांबल्या लाईन मध्ये? तू 1 वाजता आलेलो, आता 3:30 वाजले. अजून किती वेळ लागेल आपल्याला? वळता 1.5 तास लागेल. आता किती वेळ लागेल काय? तू किती वेळ झाला? बाप्पांचं दर्शन 1.5 तासात भेटण्याची अपेक्षा आहे, पण बघू लवकर भेटेल. भेटेल 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 पक्का भेटेल तसं. आता दर्शन घेऊन आम्ही निघत आहे. आता 5 वाजलेले आहेत, सो आम्ही आता निघतो आहे. तुम्हाला कसं वाटलं बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती? मजा आली, अतिशय उत्कृष्ट वाटलं. जसे बाप्पाच्या चरणाशी गेले, एक उत्कृष्ट प्रकारची स्मृती म्हणायला लागली. दर्शन करून आता असं वाटतं की एनर्जी फील होते. जेवढी एनर्जी इथं राहून लाईनमध्ये हिरल ते लावाया, तेवढी जास्त तिथे जाऊ त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ, एवढी एनर्जी फील होते ना, काय सांगू नाही शकत. मस्त एक डिवाइन एनर्जी होते आता. खूप फायनली 4 तासानंतर आमचं आत्ता दर्शन झालेलं आहे. आतमध्ये अरेंजमेंट इतकी सही केली होती की खूप मस्त सही अरेंजमेंट केली होती. आणि असंच नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने होते तर खूप छान वाटते. आणि ती डिवाइन एनर्जी एक वेगळ्या मोमेंटला घेऊन जाते आपल्याला. तर असंच प्रेम राहत आहेत बाप्पाचे तुमच्या सर्वांवरती, माझ्यावरती आणि सर्व भाविकांवरती. थांबतो इथेच.